प्रत्येकाचे पाय हे काटणीसारखे हलायला लागतात. तो ढोलावर दूर पडला की प्रत्येक कोकणाचे अंग चारक आणि पालखी काढी खाले हलावासाच वाटतो. निश्चितच ही कला पाहिजे तर प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक कोकणी माणसाला असं वाटत असेल की आपण या रिंगणामध्ये जावं. परंतु मंडळी खूप मेहनत घ्यावी लागते, जवळजवळ दोन दोन चार चार महिने प्रॅक्टिस करावी लागते. मुळापुढे हा संघ असा तयार होतो, त्याच्यासाठी एकोपा खूप महत्त्वाचा असतो. अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं सैलाच्या विधानामधून. दुसरा एक चांगला फायदा शेवटचा सांगतो की सध्या तरुण वर्ग जो आहे तो कुठेतरी वाह्यात मार्गाकडे भरकटलेला दिसत होता. परंतु ज्यावेळेला हे असे प्रकार उदयास आले, त्यावेळेला हा संपूर्ण तरुण वर्ग एकवटला आणि या ठिकाणी कुठेतरी वाह्यात मार्गाकडे न जाता रोज संध्याकाळी धरलेल्या मंदिरामध्ये किंवा धरलेल्या समाजगृहामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची किंवा एवढी जड पालखी नसायची म्हणजे ताकद सुद्धा कमवायला हवी. त्यामुळे वाह मार्गाकडे जाणारा जो तरुण आहे तो चांगल्या मार्गाकडे वळलेला आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा चांगला फायदा आहे काही वर्ष दिल्याबद्दल. याबद्दल सांगायचं झालं तर आजच्या तरुणाने हे टेलिव्हिजन किंवा इंटरनेटकडं न लक्ष देतं आणि अर्थात ही महाराष्ट्राची जी लोककला आहे ही लोपासण्याची गरज आहे. महाराष्ट्राची लोककला म्हणावी लागेल, कोकणची जरी असली तरी ती आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे. आणि कॉम्प्युटरच्या जगात आजच्या या यंत्रयुगामध्ये वावरत असताना आपली पारंपरिकता जपणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं कोकण म्हणजे सांस्कृतिक सत्तांची भूमी आहे आणि कोकणाची सांस्कृतिक परंपरा हे टिकवण्याचं काम तुमच्या माझ्या सरकारच्या तरुणांच्या हातात आहे. आणि निश्चितच हे सगळे तरुण त्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल या सगळ्या पालखी मंडळांना धन्यवाद द्यावे. तुमचे थोडे आणि त्यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं ते कालकांचे पालखी व्यक्तीबद्दल खुशी उडेल त्यांना त्यांनी लाख लाख धन्यवाद द्यावे लागेल. कारण अशा प्रकारे हा सगळ्याचा प्लॅटफॉर्म तयार करून देणं हे देखील एक चांगलं काम आहे. आणि ते आज या ठिकाणी या पुढे सगळ्या ग्रामस्थाने तयार करून दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो.
आता परत झालेला सगळ्या साठांमध्ये अतिशय सुंदर वाक्य ऐकायला मिळाले. मस्त पुतवडीचा बंद असू द्या, आरवडीचा बंद असू द्या, आरवडीचा बंद असू द्या किंवा हा अर्जंटचा बंद असू द्या, सगळ्यांनी सुंदर वाक्य ऐकावले नाही या ठिकाणी. कालबद्ध असं वाक्य प्रत्येक संघाकडे ऐकायला मिळालं. Bye.
आणि या ठिकाणी अगदी वेळेमध्ये आपली कला संपवलेली आहे की सोलापशी देवी पालखी नृत्य पथक